90 ली पोलीस स्टेशन परतवाडा ठिकाणी या ठिकाणी राजू परतवाड्यातले सारे व्यापारी आहेत की नाही दुकानं बंद करून सारे व्यापारी या ठिकाणी आले आहेत मले सारे अग्रवाल बंधू दिसून आले नेमकं मॅटर काय राजू मले समजून घ्यायला गेले एकतर कसं आहे एकदा सध्या दिवाळीचा सण चालू असल्यानं दुकानात गर्दी असते पण ते गर्दीची म्हणजे विचार न करता सारे व्यापारी इथं पोलीस स्टेशन मध्ये आले आहेत नेमकं मॅटर काय आहे हे आपण समजून घेणार आहोत ऐसा क्यों बैठे बाप ऐसा बिल्कुल नहीं तो यामानस वहाँ पड़ेगा नहीं हो ऐसे को बहुत नापूंगे नहीं डीएसएफ की नहीं मेन प्रॉब्लम ये जो है तर तुम्ही पाहू शकता की स्थानिक जे व्यापारी आहेत हे पोलीस स्टेशनले या ठिकाणी काहीतरी देत आहे म्हणजे निवेदन नेमकं मॅटर काय आहे राजू माहिती सारे मोठे मोठे धंद्यावाले लोक आहेत परतवाड्यातले धंदे पाणी सोडून एकदम पोलीस स्टेशनात आल्याच्या मी ते विचारात पडलो की दिवाळीचा सण आहे बाबा दिवाळीचा सण वर्षात एकदा येते तरी धंदे सोडून काय साठी आले एखाद्याला विचार तुम्ही काय झालं आता तर माझ्यासोबत स्थानिक व्यापारी आहेत जे सध्या पोलीस स्टेशन मध्ये काहीतरी तक्रार द्यासाठी आलते काय साठी आलते बा लयच मोठी गर्दी दिसली व्यापारी लोकांची मला मोठी गर्दी नाही आहे व्यापारी एकमुष्ट कशामुळे जमा झाले काल सदर बाजार मध्ये काही असामाजिक तत्व गाडीवरून हाय स्पीडने फिरत होते आणि ते इकडे तिकडे लोकांना त्रास देत होते अरेरावी करत होते त्यासाठी आम्ही तक्रार द्यासाठी आलेलो आहोत इथे एक आम्ही निवेदन दिलेलं आहे की सदर बाजार मध्ये आता तेव्हार चालू आहे थोडीशी पेट्रोलिंग वाढावे पोलीस बंदोबस्त लावावे आणि सुव्यवस्था राहण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे बरं आता तुम्ही साहेबांसोबत बोलल्या मला माहित आहे बाबा पोटेत भंगाळ गाळा चालवतात लायसन बिसन काही तर काय म्हणा ठाणेदार साहेब तुम्हाला ठाणेदार साहेब म्हणे की आम्ही कारवाई करू आम्ही याची दक्षता घेऊ की नंतर असा प्रकार घडला नाही पाहिजे बरं असं नेमकं तुमच्यासोबत काल काही झालं का कोणापैकी छळछाळ काही सगळे तरात दिला का असे मॅटर झाला काही हरकत करत होते ते मुलं बाळ आमच्या घरासोबत आणि घरच्या पाच समोर त्यासाठी आम्ही त्यांना हडकावलं आणि आम्ही हडकावला तर त्यांनी आम्हाला धमकी दिली की तुम्ही असं कसं आम्हाला हडकावलं तुमचा रस्ता आहे काय तुमची जागा आहे काय आम्ही काहीही करू त्यासाठी आम्ही निवेदन दिलं तर संतोष भैया नेमकं मॅटर काय झालं बा सारे व्यापारी मला दिसून आले या ठिकाणी असं झालं उद्या काल साडेसातच्या सुमारात मी माझी सून मेरी पोती मेरे घर पे खड़े थे सामने तीन थोड़े असामाजिक तत्व दिखने वाले तीन लड़के 10-15 मिनट से मेरे घर के सामने मोटर बाइक पे एक बाइक पे खड़े अब वो उटपटांग इशारे कर रहे थे मैंने जाके उनको बोला बाबू यहाँ से तुम चले जाओ यहाँ पे खड़े मत रहो तो उन्होंने ऐसा थोड़ी हुज्जत करके फिर निकल गए वहां से तो मैटर मैंने समझा वहां पे क्लोज हो गया फिर मैं मेरे घर के बाजू में श्रीनिवास मार्ग में हम तीनों मेरी बहू और मेरी पोती निकले थोड़ा आगे जाके वो स्पीड से गाड़ी लेके मेरे पास में आया रोक के और बोलता क्यों रे भाई तू होता कौन तूने हमको वहां से निकाला क्यों और यानी उठपटांग बातें कर रहा था मैंने मेरी बहू को और बच्ची को ऊपर दूसरे ओटे पे खड़े कर दिया उतने में मेरे सब पड़ोसी लोग है वो सब 20-25 लोग वहां पे जमा हो गए तो फिर वो भाग गए वहां से लेकिन दिखने में वो गुंडे टाइप लोग थे वो कर क्या रहे थे और आइंदा वो तो मेरी बहू के साथ मैं खुद था क्या हमारे मोहल्ले में अकेली हमारी बहन बेटी या घूम नहीं सकती क्या वो तो मेरे घर में ही खड़ी थी पर आता तुम्ही सध्या पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार साहेबांना काय सांगितलं तुम्हाला ठाणेदार साहेबांनी हे सांगितलं की तुम्ही कंप्लेंट करा आम्ही बंदोबस्त करतो कल भी बोले मैं था वहां पे और अभी दिवाली का सीजन है नहीं तो वहां पे सब गाड़िया हटाना और जो सामने एनक्रोचमेंट है उसको भी हटाना मैं चालू कर दूंगा और व्यवस्था ये जो हरकत हुई है वो आइंदा नहीं होंगी इसकी सिक्योरिटी आपको देता हूँ ऐसा बोले परतवाड़ा शहरातले लय मोठे व्यापारी परतवाडा पोलीस स्टेशन मध्ये आले काल काहीतरी मॅटर झालं म्हणजे की दोन पोरांना त्याच्या सुनीले त्याच्या नातीला त्याला छेडछाड केलं तर बोललं त्याच्यावर उज्जत घातली आता कसं आहे व्यापारी वर्ग प्रेमान लाडानं बोलते एक तर कसं ऑनलाईनच्या शॉपिंगच्या तसंच तर व्यापाऱ्याचं कंबळ मोडलाय त्यातल्या त्यात असे धंदे होतात मार्केट जर 2-3 दिवस दिवाळीचा टाइम आहे बंद जर राहिली
ते आता विनाकारण लोकर येतात. अजून बाप रेमान राय एक तर कसं अचलभूत बरतवाडा शहर अत्यंत संवेदनशील होऊन बसलाय. त्यात जर असे धंदेदार झाले तर आपल्या शहराच्या नावासाठी घातक गोष्ट आहे. हे खरीखुरी बातमी पाहायला भेटली तुम्हाला फक्त गावरान 90 वर.